मंडळी, 2022 साली दाक्षिणात्य सिनेमा RRR संपूर्ण जगभरात आपला डंका वाजवला होता. त्यात सिनेमातून मॅन ऑफ मासेस अशी ओळख असलेल्या ज्युनियर NTR इतिहास रचला होता. मंडळी, आता त्याच NTR देवरा हा बहुचर्चित सिनेमा काल 27 सप्टेंबरला रिलीज झालेला आहे. 300 करोड रुपये बजेट आणि रक्तरंजित मारधाड ॲक्शन यामुळं पिक्चरची खूप आधीपासूनच चर्चा होती. दरम्यान रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिनेमानं जगभरात जवळपास 135 करोड रुपयांची घसघशीत कमाई केल्याचं समजतंय. तसंच OTT आणि सॉन्ग अल्बम हक्क याद्वारे सिनेमानं पहिल्याच दिवशी त्याच्या बजेटची रक्कम सुद्धा वसूल केली आहे. साऊथसह हिंदीत सुद्धा चित्रपटाची बेक्कर हवा झाली आहे आणि सोशल मीडियावर तर काय बोलायलाच नको. काही रिपोर्ट्सनुसार ॲडव्हान्स बुकिंगमधूनच देवरानं जवळपास 84 करोड रुपयांचा गल्ला जमवला होता. म्हणजेच एकंदरीत NTR देवरा जगभरात धुमाकूळ घालतोय. पण सिनेमा इतका हिट का होतोय, का फॅन्स लोक सिनेमावर तुटून पडलेत, अनेक जण हा सिनेमा थिएटरलाच बघितला पाहिजे असं का म्हणतायत, हेच सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, 2 तास 57 मिनिट इतक्या मोठ्या लांबीच्या देवरा सिनेमात ज्युनियर NTR, जान्हवी कपूर, सैफ अली खान, प्रकाश राज, श्रीकांत मेक्का, टॉम शाईन, चाको आणि नारायण असे तगडे मुरलेले कलाकार आहेत. ज्युनियर NTR चित्रपटात देवरा आणि वर्धा अशी दुहेरी भूमिका साकारलेली, तर सैफ अली खाननं या चित्रपटात खुंकार अशा विलनची भूमिका साकारली. देवरा सिनेमा कदाचित 3 भागात येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. सध्या रिलीज झालेल्या देवरा पार्ट 1 चित्रपटाचं दिग्दर्शन कोराताला शिवा यांनी केलेलं आहे. हा चित्रपट तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या सर्व भाषांमध्ये एकाच वेळी रिलीज झालाय आणि त्यामुळं त्याच्या कमाईमध्ये जोरदार वाढ होते. देवरा प्युअर एंटरटेनमेंट असलेला सिनेमा असून त्यातली डोळे दिपवणारी ऍक्शन, गाणी, डान्स, कथा सगळंच बाप आहे आणि म्हणून प्रेक्षकांना या मास सिनेमाचा आस्वाद थिएटरलाच जाऊन घेतला पाहिजे असं म्हटलं जाते. तर मंडळी, देवरा थिएटरमध्येच बघण्याचं पहिलं कारण म्हणजे मास पब्लिकला अपील होईल अशा पद्धतीनं मांडलेली कथा. मंडळी, चित्रपटाची कथा ही साऊथवाल्यांच्या नेहमीच्या पठडीतली असली तरी मानवी रक्तानं भरलेला लाल समुद्र, शिवाय समुद्रातील माशांचा कल्पकतेनं केलेला वापर, समुद्रात माशासोबतच मानवी सांगाडे असणं या अशा सीन्समुळे देवराच्या कथेला वेगळी उंची मिळाली आहे. थिएटरला बघताना अक्षरशः पब्लिक तोंडात बोटं घातल्याशिवाय राहत नाही. मंडळी, ही कथा आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात 1985 घडलेल्या करमचेडू हत्याकांडापासून प्रेरित असल्याचं सांगण्यात येते. त्यावेळी तिथं कम्मा जमीनदाराकडून माडिगा या दलित समुदायावर क्रूर हिंसाचार झाला होता. देवरा मानवी इमोशन्सला हात घालत असल्यानं एकंदरीतच हा पिक्चर बघताना ही कथा सर्वसाधारण प्रेक्षकांवरती चांगलाच होल्ड निर्माण करताना दिसते. त्यानंतर देवरा थिएटरमध्ये बघण्याचं दुसरं कारण म्हणजे मॅन ऑफ मासेस ज्युनियर NTR याची स्टार पॉवर. मंडळी, मॅन ऑफ मासेस असलेल्या ज्युनियर NTR यानं याआधी जगभरातल्या प्रेक्षकांचं त्याच्या अनेक चित्रपटातून भरपूर मनोरंजन केलेलं आहे. त्याची स्टार पॉवर इतकी आहे की फक्त त्याच्या नावावर त्याच्या अनेक चित्रपटांचे करोडो रुपयांचं ॲडव्हान्स बुकिंग होतं. या पिक्चरचं पण जवळपास 84 करोड रुपयांचं ॲडव्हान्स बुकिंग झालं होतं. मंडळी, या पिक्चरमध्ये ज्युनियर NTR याचा स्क्रीनवरील प्रेझेन्स, त्याची काळीज हादरवणारी ॲक्शन, त्याच्या डोळ्यातला अंगार, त्याची इमोशन्सनी परिपूर्ण अशी फायटिंग हे सगळं अंगावर काटा आणणार आहे. पुढं देवरा सिनेमा थिएटरमध्ये बघण्याचं तिसरं कारण जबरदस्त ॲक्शन सीन्स आणि अंडर वॉटर सिक्वेन्स. म्हणजे देवराची तुलना सध्या पायरेट्स ऑफ कॅरेबियन या मूवी सिरीजशी केली जाते. डायरेक्टरनं इंडियन व्हर्जनमध्ये खुंकार असा पायरेट्स ऑफ कॅरेबियन मूवी बनवलाय अशी लोक चर्चा करतायत. कारण मंडळी, या पिक्चरची स्टोरी लाईन ही बहुतांश समुद्र व पाणी याच्याशी निगडीत आहे. तसंच सदर सिनेमात अनेक ठिकाणी तुम्हाला जबरदस्त अंडर वॉटर सिक्वेन्सेस, ॲक्शन सीन्स बघायला मिळतात. ज्युनियर NTR आणि माशाच्या पाण्यातले सिक्वेन्स बघताना तर थक्क व्हायला होतं. असं वाटतं लिटरली आपण हॉलिवूडची अवाढव्य बजेटची मूवी बघतोय. बाकी साऊथची जमीन टप्पा जास्त खाते तुम्हाला माहितीये. एकदा हिरोनं मारलं की विलनचे बगल बच्चे किमान 4-5 वेळा तरी जमिनीवर टेनिस बॉल सारखे उडतात. त्यामुळं देवरा सिनेमात जमिनीवरचे फायटिंग सीन सुद्धा जबरदस्त जमून आलेत. त्यानंतर देवरा सिनेमा थिएटरमध्ये बघण्याचं चौथं कारण ॲक्शन सीन्सला साजेस आणि श्वास रोखून धरायला लावणारं अनिरुद्ध रविचंदर याचं खुंकार बॅकग्राऊंड म्युझिक. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा तोच अनिरुद्ध रविचंदर आहे ज्याच्या कोलावेरी गाण्यावर कधी काळी सबंध जग नाचलं होतं. भावानं एका रात्रीत सोशल मीडिया जाम करून टाकला होता. मागच्या काही काळात साऊथ आणि खास करून तमिळ इंडस्ट्रीत अनिरुद्ध रविचंदर यानं त्याच्या म्युझिकचा डंका वाजवलेला आहे. मागच्या 10 वर्षातल्या जितक्या पण हिट तमिळ फिल्म्स आल्या त्यात अनिरुद्ध रविचंदर भावाचीच गाणी आणि बॅकग्राऊंड म्युझिक वाजलं. त्यानं बनवलेली हिरोनच्या विलनच्या एंट्रीचे बॅकग्राऊंड म्युझिक आता कितीतरी जणांच्या फोनची रिंगटोन आहे. ते ऐकलंच असेल तुम्ही. ते मारी सिनेमातल्या धनुषच्या एंट्रीचं म्युझिक तुम्ही ऐकलंच असेल. ते पण याच भावाचं. त्याच्या सिनेमांची नावं सांगत बसत नाहीतर व्हिडिओ उगाच मोठा होईल. तर या पिक्चरचं बॅकग्राऊंड म्युझिक अनिरुद्ध रविचंद्रने केलंय आणि ते काम भावानं नेहमीप्रमाणे इतकं खणखणीत वाजवलंय की बास, जावा आणि थिएटरात फील करा. जास्त काय सांगत नाही, पण हे पोरगं पुढे जाऊन साऊथ इंडस्ट्रीला AR रहमान आणि इलिया राजाची कमी भासू देणार नाही हे मात्र नक्की आहे. मंडळी, आता देवरा सिनेमा थिएटरमध्ये बघण्याचं पाचवं कारण म्हणजे ज्युनियर NTR आणि सैफ अली खान यांच्या अभिनयाची जुगलबंदी. मंडळी, NTR या चित्रपटात देवरा आणि वर्धा असा डबल रोल केलाय.
तर सैफ अली खाननं या चित्रपटात भैरा नावाच्या विलनची भूमिका केली आहे. मंडळी, सैफ अली खान काय ताकदीचा ऍक्टर आहे हे बॉलिवूड ओळखायला कमी पडलं असं मला वाटतं. कदाचित तिन्ही खान आणि अजय अक्षयच्या गाराड्यात त्याला जास्त फुटेज मिळालं नाही, पण सैफ अली खान त्याचं काम प्रामाणिकपणे करत राहिला. देवरामध्ये अनेक ठिकाणी सैफ अली खानला चांगले डायलॉग दिलेले नसताना केवळ डोळे आणि बॉडी लँग्वेजच्या जीवावर सैफ अली खाननं खतरूड ऍक्टिंग केली आहे. NTR बद्दल तर काय बोलायलाच नको. मंडळी, एकंदरीतच रिलीजच्या पहिल्या दिवशी 100 करोडपेक्षा जास्त रुपये कमावून जगभरात धुमाकूळ घालत असलेला देवरा सिनेमा लवकरच 500 ते 700 कोटींना गवस निघालेल हे नक्की आहे. तुमच्यापैकी अजूनपर्यंत कोणी हा पिक्चर बघितला नसेल तर या विकेंडला विचार करू शकता. बाकी देवराच्या जोडीला धर्मवीर 2 पण रिलीज झालाय. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोल केल्याची चर्चा आहे, त्याचा देखील तुम्ही विचार करू शकता. बाकी ज्यांनी देवरा पाहिलाय त्यांचं देवराबद्दल जे काय म्हणणं आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.